शेवगाव येथे नियमांचं उल्लंघन करणाऱ्या टेम्पो चालकाने पोलिसांशीच केली धक्काबुक्की। टेम्पो व्यापारी भाजीपाला विकत असताना त्याच्या टेम्पो भोवती प्रचंड गर्दी जमा झाली होती। हे लक्षात घेऊन पोलिसांनी व होमगार्डनी त्याला गर्दी पांगवण्याचे व शिस्तीचे पालन करण्याचे आवाहन केले असता टेम्पो चालक भाजी मालकाने उलट पोलिसांशी धक्काबुक्की करण्याचा हा एक धक्कादायक प्रकार शेवगाव मध्ये घडला आहे। आणि शेवगाव मध्ये या परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी व नागरिकांना कोरोनाच्या धोक्यापासून वाचवण्यासाठी पोलिसांनी या भाजी व्यापाऱ्यावर कारवाई केली आहे। बघू हा रिपोर्ट आमचे वजीर शेख यांचा हा रिपोर्ट। कोरोनाच्या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता लॉकडाऊन सुरू आहे। शेवगाव शहरामध्ये सुद्धा माननीय जिल्हा दंडाधिकारी यांनी काढलेल्या आदेशाची अंमलबजावणी प्रशासनाकडनं पोलीस विभागाकडनं चालू आहे। शेवगाव शहरामधील जुनी मंडई नवीन मंडई या ठिकाणी भरणारा भाजी बाजार हा नगर परिषदेकडनं पोलीसकडनं बंद करण्यात आलेला आहे। सोशल डिस्टन्स पाळला जात नसल्यामुळे त्यामुळे शहरामधील फळ विक्रेते आणि भाजी विक्रेते यांना फिरून भाजी आणि फळं विकण्याबाबतचे वेळोवेळी निर्देश दिलेले आहेत। आज सकाळी आंबेडकर चौक आणि क्रांती चौक या दरम्यान भाजी विकायला काही लोक बसलेले होते, काही लोक टेम्पो आणून फळं आणि भाजी विकत होते। त्या ठिकाणी नगर परिषदेचे कर्मचारी आणि पोलिसच्या पेट्रोलिंगचे कर्मचारी अधिकारी गेले असता बऱ्याच लोकांना त्या ठिकाणून भाजीवाल्याला काढून दिले, परंतु एक टेम्पो चालक यांनी पोलिसांची उज्जत घातली आणि उज्जत घालत असताना होमगार्ड याला मारहाण केली आणि दमदाटी केली। सदरचा प्रकार अतिशय निंदनीय आहे। पोलिसांनी आरोग्य विभाग स्वतःचा जीव धोक्यात घालून जनतेला च्या आरोग्याच्या दृष्टीने रस्त्यावरती गर्दी करू नये किंवा गावात गर्दी करू नये अशा प्रकारचं काम करत असताना आणि वेळोवेळी त्याबाबतच्या सूचना दिलेल्या असताना सुद्धा सदरचा प्रकार झाला। या झालेल्या प्रकाराबद्दल आम्ही पोलीस स्टेशनला संबंधित होमगार्ड यांची फिर्याद घेऊन 353 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला केला म्हणून यापुढे सुद्धा कोणी तालुक्यामध्ये किंवा शेवगाव शहरामध्ये अशा पद्धतीचं वर्तन पोलीस असेल इतर शासकीय कर्मचारी असतील यांच्याशी जर करत असेल तर त्यांच्यावर निश्चित गुन्हे दाखल केले जातील। जनतेला मी पुन्हा एकदा आवाहन करतो की कोणालाही त्रास देण्याच्या हेतूने शासन प्रशासन पोलीस विभाग कारवाई करत नाहीये। समाजाला या आजारापासून दूर ठेवण्यासाठी हे सगळे प्रयत्न चालू आहेत, त्यामुळे लोकांनी शासनाने पोलीस विभागाने दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी करावी,